माहिती आहे? ट्रेन मधून माहित आहे काय? बाय. हॅलो, कसे आहात सगळे? मस्त आहे, मजेत आहेत ना? मी सुद्धा मस्त आणि मजेत आहे. त्यासाठी आम्ही मस्त बाहेर फिरण्यासाठी चाललेलो आहोत. आहे आता मी नालासोपाऱ्याला, आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नालासोपाऱ्याला जी जत्रा भरलेली आहे दुबई थीम कार्निवल, तर हे तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओमध्ये राहा, आणि खूप छान असं सुंदर असं हे थीम बनवलेलं आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर व्हिडिओ तुम्हाला बघून आवडल्यास एक लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग पुढे आपण मस्त असं एन्जॉय करू. तर इथे स्टार्टिंग आहे तिकीटचं, आणि तिकीट पर पर्सन 50 रुपीज आहे. छोटंसं बाळ असेल तरी त्याचंसुद्धा तिकीट आहे. तर आम्ही सगळ्यां तिकीट काढून एंट्री इथून करणार आहे. इथून एंट्री करायचं का तर मस्त शूट करून घ्यायचं, कारण एक्झिट त्या साईडने आहे. आणि त्या लोकांनी डोकं लावून एवढं म्हणजे डोकं लावलं आहे की एंट्री आतमध्ये करून, आतमध्ये जी शॉप आहे त्यांची, जे यात्रा आहे ती आतमध्ये आहे. मग तिकीट काढल्यामुळे काय होतं, माणूस पूर्ण यात्रा पण फिरते, शॉपिंग पण होते. त्यामुळे असं त्यांनी हे करून तिकीट काउंटर बाहेर पहिलंच ठेवलेलं आहे. तर इथेही एंट्री आहे, आणि खूप छान असं थीम्स बनवलं आहे, दुबईचं आहे. तर आतमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल की काय काय आहे ते. Thank you.
लक्षात ठेवलं तर घरगुती आहे, साईड इफेक्ट काहीच नाही, लहान मोठे कोणी वापरले. चिया बटर 20 बॅग्स मध्ये बनवलेला आहे. हर्बल सोप ते ऑक्टन हळदीचंदन नीम चारकोल 20 काय 50 का तुम्ही ऊपर किचन भी लगे कितना खाया 20 50 रुपीज पर पीस मैम 100% रिजल्ट. ये आपको एक दो वॉश में ही टैन कम कम होते हैं. वी आर लाइक फ्रॉम विरार ओनली विरार लाइक बोलिंग 100% रिजल्ट है. बाळा मॅडम आयुर्वेदिक वस्तू आहे, साईड इफेक्ट काहीच नसते. आता विरार भाई विरार नाळचू पण मध्ये लावून आपल्या ग्राउंड मध्ये पण चालू तुम्ही समजा मी तुम्हाला हाताचा तुम्ही लावणार ते पोहोचू शकता. हात ओलं करा, थोडा साबण लावा, साबण हातावरून लागला तर साबणला साईडला सुक्यामध्ये ठेवा. हात ओला करा, हाताने मसाज करा, चहा चांगला निघते. 3 मिनटं मसाज करा, 1.25 मिनटं पुरू द्या, राहू द्या, नंतर विम काढा आणि वापरल्याचा. किती पण जुना डाग असू दे, फक्त सुक्यावर स्प्रे करून किचन घेऊन. आपल्या ड्रेसचा कलर लागला असेल तर ड्रेसचा कलर लागला असेल ना काय करायचं, जेवढा ड्रेसचा कलर लागला असेल ना त्याला स्प्रे करा. आणि स्प्रे केल्यानंतर कपडे तो साबण असतो ते लावा, ते लावल्यानंतर उन्हामध्ये सुकवा, सुकल्यानंतर कडक झाल्यावर मग निघणार डायरेक्ट नाही निघणार.